महापालिकेमध्ये खासगीकरणाचा डावपेच सुरू आहे. तर या खासगीकरणाशी संबंधित एक प्रश्न तुम्हाला विचारतो की महापालिकेच्या कंत्राटी कामगाराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. कित्येक कंत्राटी कर्मचारी ज्यांना जे वेतन मिळतं ते वेतन मुळात त्यांना मिळतच नाही. ठेकेदार कंत्राटदार त्याच्यामध्ये मध्यस्थी करतात आणि आम्ही त्यांना काम देतो म्हणून ते पैसेच गायब होतात. तर ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामगारांचा प्रश्न कधी सोडवला जाईल हे मोठं आव्हान आहे महापालिकेसमोर. काय कंत्राटी कामगारांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न वेगळे आहेत. आता ते ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्या कॉन्ट्रॅक्टरचे ते कामगार असतात, मग त्या कामगारांना ते वेळेवर पैसे देतो की नाही, चेक रूपाने देतो का रोखीने देतो, हे सगळं बघण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रशासनाचं आहे. कारण शेवटी मुंबईकरांना सेवा देत असताना तो कॉन्ट्रॅक्टर किती त्या ठिकाणी लबाडगिरी करतोय लबाडी करतोय हे बघण्याचं काम सुद्धा प्रशासनाचं आहे. पण हे करत असताना काही कंत्राटी कामगार आजही आमच्या बरोबर आहेत. काही कंत्राटी कामगार आज आमच्या युनियन मध्ये आहेत की विशेषतः जे क्षयरोग निर्मूलन आमचे एक संस्था आहेत त्या क्षयरोग निर्मूलनाचे जे कामगार आहेत ते कामगार आज आमच्या युनियन मध्ये आहेत. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही कित्येक वर्ष लढतोय, म्हणजे चालूच आहे की त्यांना वेळेवर वेतन दिलं पाहिजे, त्यांना पुरेसं वेतन दिलं पाहिजे, त्यांच्या शिक्षणाचा हेतून त्यांना वेतन मिळालं पाहिजे, हे सगळं आमचं आम्ही करत असतो. आणि हे सगळं मिळवत असताना काही कर्मचारी आता मलेरियामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की झाडू खात्यामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत, पण झाडू खात्यातील कंत्राटी कामगार हे कोर्टामध्ये जाऊन जिंकले आणि कोर्टामध्ये जाऊन जिंकल्यामुळे आज त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचं जे काही देणं वगैरे आहे ते सगळं मिळते. अनेक ठिकाणचे जे कंत्राटीकरण आहे ते कंत्राटीकरण तसं मुंबई महानगरपालिकेच्या इतर ज्या युनियन आहेत त्या युनियनमध्ये सहसा कंत्राटी कामगारांची युनियन आम्ही स्थापन केली नाही. कारण कंत्राटी कामगारांचे प्रश्न वेगळे आहेत, तरी पण जे आमच्याकडे आलेले आहेत जे आमचे आहेत त्यांना आम्ही बरोबर घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये दत्तक वस्ती योजना नावाची एक योजना आहे की ज्या ठिकाणी दत्तक वस्ती योजनेच्या माध्यमातून साफसफाई स्वच्छता मोहीम आखली जाते, परंतु त्या ठिकाणी किती नेमके कामगार आहेत, ती दत्तक वस्ती योजना कोणाला मिळाली आहे, त्या ठिकाणच्या गलिच्छ वस्तीमध्ये ते कामगार जातात का, काम करतात का, साफसफाई होते का, याची सगळी जी देखभाल आहे याची जी संपूर्ण सगळी यंत्रणा ही सगळी राबवण्याचं काम हे त्या त्या ठिकाणच्या वार्डावार्डातल्या अधिकाऱ्याचं असतं आणि त्या वार्डावार्डातल्या अधिकाऱ्यांनी ते बघायचं असतं. आता हे युनियनचं काम नाहीये, हे काही युनियनचं काम नाही की ते जाऊन बघणं किंवा पाहणं. आणि म्हणून त्या अशा ज्या काही संघटना आहेत त्या लोकांचा आम्ही कामगार कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये समावेश केले नाहीये. कामगार कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे जे कामगार खऱ्या अर्थानं आमच्या युनियनचे सभासद आहेत कामगार कर्मचारी जे गेले अनेक वर्ष त्या मुंबई महानगरपालिकेला सेवा देत आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे वाचा फोडण्यासाठी त्या प्रश्नांना निश्चितपणे त्यांना न्याय देण्यासाठी हे आम्ही गेले अनेक वर्ष अशा प्रकारचे युनियनचं कामकाज करतो. या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये तुमच्या असे कित्येक यशस्वी लढे झाले असतील आणि कुठले असे प्रश्न जे सद्यस्थितीत प्रलंबित आहेत, यशस्वी लढ्याची पण जरा एक थोडक्यात माहिती आणि सद्यस्थितीत आजही प्रश्न प्रलंबित आहे तुमच्या समोर ते आव्हान आहे सोडवण्याचं त्याबद्दल थोडक्यात माहिती समजा. यशस्वी लढे म्हटल्यानंतर तुम्हाला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या वेतन आयोगाची ज्यावेळेला आम्ही मागणी केली त्यावेळेला सुबोध कुमार नावाचे एक कमिशनर होते आणि सुबोध कुमार हे आयुक्त असताना आम्ही 6व्या वेतन आयोगाची मागणी केली, 6व्या वेतन आयोग आम्हाला मिळावा, 6व्या वेतन आयोगाचे फायदे मिळावेत अशा प्रकारची आम्ही मागणी वगैरे केली. पण सुबोध कुमार यांनी थोडीशी ताटर भूमिका वगैरे घेतली आणि ती ताटर भूमिका घेतल्यानंतर कामगार कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं 6वा वेतन आयोग मिळेल का, 6व्या वेतन आयोगाचे फायदे मिळतील का, 6व्या वेतन आयोगामधून कामगार कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील का, ह्या सगळ्या थोडस आम्ही साशंक होतो की आयुक्त अशा पद्धतीने जर ऐकत नसतील तर मग आम्ही काय करायचं. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की त्यावेळेला शिवसेना कार्याध्यक्ष
आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, या उद्धवजी ठाकरे साहेबांनी महापौर बनल्यावर आयुक्तांना बोलावून, सुबोध कुमारना बोलावून, सगळ्या युनियनला बोलावून, युनियनच्या माध्यमातून 6वा वेतन आयोग आम्हाला देण्याचं काम हे उद्धव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झालं. हा एक खरोखरच त्यावेळचा जो प्रसंग आहे, नाहीतर मग मोठा लढा उभा द्यावा लागला असता, मोठ्या भानगडी झाल्या असत्या. पण आम्ही त्या टाळण्याचा प्रयत्न केला, आणि त्या टाळण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला की उद्धव साहेबांनी जर मध्यस्थी केली तर आम्हाला 6वा वेतन आयोग निश्चितपणे मिळेल. आणि खरोखरच 6वा वेतन आयोग आम्हाला त्यापासून लागू झाला. आजही 6वा वेतन आयोगाचे जे काही फायदे आहेत ते सगळ्यांनाच मिळाले अशातला भाग नाहीये. काही थोडेसे त्रुटी वगैरे आहेत त्याच्यामध्ये, त्या त्रुटी वगैरे जाणून घेऊन, त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी जाणून घेऊन, त्याच्यामध्ये ज्यांना मिळालं नसेल, ज्यांना त्याचा फायदा मिळाला नसेल, त्यांना तो फायदा मिळवून देण्याचं काम हे आम्हाला करायचं आहे. आणि आम्ही ते करतोय त्या पद्धतीने. आता सध्याचे जे आयुक्त आहेत अजोय मेहता साहेब, यांनी सुद्धा दोन अधिकाऱ्यांची समिती नेमली, दोन अधिकाऱ्यांना त्या बाबतीत काम दिलेलं आहे की बाबा कुणाला 6वा वेतन आयोग मिळाला, कुणाला नाही मिळालाय, ह्याची सगळी छाननी करा. आणि कामगार कर्मचाऱ्यांमध्ये आमची मागणी तीच आहे की आम्ही आमचा 6वा वेतन आयोग जो कामगारांना दिलाय, तो 6वा वेतन आयोगाच्या त्रुटी सगळ्या बाजारी करून त्याच्यामध्ये निश्चितपणे कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं आम्हाला आमची मागणी आहे. आणि 6वा वेतन आयोगाच्या त्रुटी दूर केल्यानंतर आमचा 7वा वेतन आयोग, यासाठी आमची कटपट चालू आहे. 7वा वेतन आयोग आम्हाला मिळावा, लवकर मिळावा, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्याकडे आता अग्निशमन दल याची युनियन आहे, तर अग्निशमन दलाच्या जवानांची आणि तिकडच्या ऑफिसरचे कोणकोणते प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते कशा पद्धतीने सोडवले जातील पुढे? आता कसं आहे, म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना मुंबई महानगरपालिकेच्या जे अग्निशमन दलाची आमची लढाऊ कामगार संघटना आहे, अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना, या सेनेचा सुद्धा मी सरचिटणीस आहे. आणि त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. अगदी म्हणजे वारंवार आमच्या दोन दोन तीन तीन महिन्याने बैठका होत असतात. त्यांचे जे प्रमुख अग्निशमन अधिकारी आहेत रांधळे साहेब, त्यांच्याशी आम्ही बसतो, त्यांच्याकडे बैठका होतात. जे हे जे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे, त्या कुंदन मॅडम, त्यांच्याकडे आमच्या बैठका होतात. आणि आमचे आदरणीय कामगार नेते सूर्यकांत माडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यांचे जे काही प्रश्न असतील अग्निशमन दलाचे ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आजही अनेक प्रश्न त्यांचे प्रलंबित आहेत. अगदी म्हणजे काही काही गोष्टींमध्ये खरोखरच आश्चर्य वाटतं. आणि आम्ही मग त्यांच्याशी असं बोलतो पण भांडतो सुद्धा की बाबा जे प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायला तुम्ही पाहिजे, त्या ठिकाणचे जे अधिकारी बसले त्यांनी सोडवायला पाहिजे. ते युनियनचं कार्यक्षेत्र पाहता किंवा युनियनचं काम पाहता की असं नाही की प्रत्येक गोष्ट युनियननेच केली पाहिजे, युनियननेच मागणी केली पाहिजे, युनियनच्या मागणीनुसारच तुम्ही दिलं पाहिजे असं नाही आहे. बरेच लोकांचे आता जे रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, त्या सेवानिवृत्त लोकांचे पेन्शन्स अजून मिळालेले नाही आहेत, काही लोकांचे देणी मिळालेली नाही आहेत, काही लोकांना 6वा वेतन आयोगाचे फायदे मिळाले नाही आहेत, काही लोकांना आजही जे कामावर आहेत त्या कामावर असणाऱ्यांना सुद्धा व्यवस्थितरित्या काही घरं नाही आहेत का, चांगली त्यांना व्यवस्थित त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांना भागवल्या जात नाही आहेत. म्हणजे साधी गोष्ट जर सांगायचं झालं तर मला खरोखर आश्चर्य वाटतं, ही गोष्ट काय मागण्यासारखी आहे का? बूट मागणं, त्यांच्या त्या गणवेश मागणं, हे ह्या काय गोष्टी मागण्यासारख्या नाहीत. ह्या वास्तविक त्या ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्यांनी ते सोडवला पाहिजेत. पण ह्या सोडवत असताना आम्हाला वारंवार त्याची मागणी करावी लागते, आणि मागणी करत असताना त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या अग्निशमन दल, आमची जी सेना आहे, युनियन आहे, त्या युनियनच्या माध्यमातून आम्ही करत असतो. एक महत्वाचा प्रश्न होता की 25 वर्ष जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कामकाजाची पद्धत किंवा एक शिस्त असेल, ते कामकाजाची पद्धत कशी असते? म्हणजे चौकातल्या मीटिंग, चौकामधल्या वॉर्डातल्या गाठी मीटिंग कशा पद्धतीने नियोजन असतं, आणि किती मनुष्यबळ या संघटनेमध्ये काम करतं असं काही सांगू शकत नाही? आमच्याकडे आता ही पद्धत अशी आहे की शिवसेना प्रमुखांनी आखून दिलेला आहे जर संपूर्ण एक म्हणजे त्याला आराखडाच आपण म्हणतो की अशा पद्धतीने काम करा की कुठल्याही कामगार कर्मचाऱ्यावर अन्याय होता कामा नये. शिवसेना प्रमुखांची इच्छा अशी होती की कुठल्याही प्रकारे कामगार कर्मचारी
या ठिकाणी जो असेल त्याची जात पात धर्म पक्ष पंथ भेद राजकारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, फक्त कामगार यातला डोळ्यासमोर ठेवा. कामगारांची जात कोणती आहे ही बघायची नाही, तर कामगाराचं पोट हीच त्याची जात आहे ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण असल्यामुळे आम्ही आजही कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कोण धर्माचा आहे आम्ही विचार करत नाही. आम्ही ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी मग झाडू खात्याच्या चौक्या असतील, मेंटेनन्स चौक्या असतील, हॉस्पिटल्स असतील, गॅरेजेस असतील, सुरक्षा दलाच्या चौक्या असतील, जिथे जिथे म्हणून आम्हाला काम करायचं आहे त्या त्या ठिकाणी आम्ही काम करत असताना आमचे जे या ठिकाणचे सर्वसाधारण जे काम आमच्या बरोबर काम करणारे माझे जे सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर कामगारांवर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धावपळ करत असतो, धावत असतो. कारण ही युनियनचं जे काम आहे, युनियनचं काम आहे, युनियनचं काम खरोखरच म्हणजे एखाद्या बंबासारखं आहे. अग्निशमन दलाचा जसा तो बंब असतो ना त्या बंबाप्रमाणे आहे की आग लागल्यानंतर तो फायर ब्रिगेडवाला कसा पळत सुटतो तसं जर कुठे काय झालं, कोणती गोष्ट झाली, कुठल्या कामगारावर अन्याय झाला, कुठल्या कामगाराला न्याय मिळाला नाही, कुठल्या कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, कुठल्या नर्सेसचे प्रलंबित प्रश्न आहेत, हे सगळे जे असतील ते एखाद्या माणसाने आम्हाला बोलवल्यानंतर, एखाद्या कामगाराने बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्या बंबाप्रमाणे आम्हाला पळावं लागतं. आणि ती पळण्याची जी संपूर्ण जी यंत्रणा आहे ती आमच्याकडे त्या पद्धतीने आहे. जवळजवळ 15 ते 20 लोक आज आमच्या माझ्या बरोबर माझे सहकारी काम करतात प्रत्येक ठिकाणी, मग पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, शहर असेल, त्या त्या ठिकाणी ते नेहमी कार्यरत असतात.